मुख्यमंत्री के निवास के समक्ष हनुमान चालीसा का पाठ करने के ऐलान एवं उसके बाद जेल जाने वाले सांसद नवनीत राणा एवं उनके पति विधायक रवि राणा शनिवार 28 मई को नागपुर पहुंच रहे हैं। इस दौरान रामनगर स्थित हनुमान मंदिर में हनुमान चालीसा का पाठ कर महाआरती करेंगे। विवाद के बाद राणा दंपति का यह पहला नगर आगमन होगा। युवा स्वाभिमानी पार्टी ने उनके भव्य स्वागत की तैयारी की है। जिला अध्यक्ष चंद्रशेखर बिसेन एवं विदर्भ संगठक प्रेमजीत पटेल ने पत्र परिषद में यह जानकारी देते हुए कहा कि राणा दंपति का शनिवार दोपहर 1 बजे विमानतल पर आगमन होगा। वहां से रैली निकाली जाएगी जो प्रताप नगर चौक, बजाज नगर, शंकर नगर होते हुए रामनगर स्थित हनुमान मंदिर पहुंचेगी। शनिवार 28 मेला दुपारी 1 वाजता राणा दाम्पत्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर इथे आगमन होणार आहे। 1 वाजता त्यांचं आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील आणि तिथनं वाहन रॅलीद्वारे आपलं बाजीप्रभू चौक रामनगर नागपूर येथील प्राचीन हनुमान मंदिरामध्ये राणा दाम्पत्य त्या ठिकाणी हनुमान चालीसा पठण, महाआरती आणि हनुमान चालीसा पुस्तिकेचं वितरण करतील। त्या ठिकाणाहून निघून रविनगर मार्गे हा थापा अमरावतीकडे रवाना होईल। अमरावतीकडे जात असताना तिवसा येथे तिवसा तालुक्याच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येईल आणि मोझरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळाला नमन करून दर्शन करून हा थापा पुढे नांदगावपेठ निघेल। नांदगावपेठ MIDC मध्ये पंचतारांकित MIDC मध्ये उद्योजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येईल। त्याचप्रमाणे रहाटगाव नांदगावपेठमध्ये आणि रहाटगावमध्ये बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि श्रीराम सेनेच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात येईल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी BCN News नागपूर।